पुण्यातील वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातही जिल्ह्यातील इतर मतदारसंघांप्रमाणे वाहतूक कोंडी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. या मतदारसंघात ब्रह्मासन सिटी, कल्याणीनगर अशा उच्चभ्रू सोसायट्या आहेत, त्याचबरोबर झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. पाहूयात या मतदारसंघाचा हा खास आढावा. दोन हजार 2014 विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात विधानसभेची खऱ्या अर्थानं तिरंगी लढत झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा पराभव केला. 2019 विधानसभा निवडणुकीत देखील भाजप जगदीश मुळीक यांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जगदीश मुळीक यांनी गेल्या 5 वर्षात वडगाव शिरी विधानसभा क्षेत्रात नेमका काय विकास केला ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. वनाज ते रामवाडी मतदारसंघात मेट्रोचं काम सुरू. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे 90% काम पूर्ण केल्याचा दावा. नदीपात्रातील रस्त्याचं काम 90% पूर्ण केल्याचा दावा. 5 उड्डाणपूल मंजूर केल्याचाही दावा. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि 7D थिएटर तयार. मतदारसंघात ओपन जिम आणि कचरा कुंड्यांचं वाटप. नदीकाठच्या ग्रीन बेल्टचं आरक्षण टिकवण्यात अपयश. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा. मतदारसंघात टँकर माफियांचा सुळसुळाट. स्पाच्या माध्यमातून होणारा वेश्याव्यवसाय, मटका, जुगार यावर वचक नाही. मतदारसंघात नव्या IT कंपन्या येण्याचं प्रमाण अत्यंत कमी. जगदीश मुळीक यांच्या काळात एकही मोठं IT पार्क झालं नाही. झोपडपट्ट्यांमध्ये SRA PSUP सारख्या योजना राबवल्या नाही. अनेक प्रश्न गेल्या 5 वर्षांपूर्वी या मतदारसंघामध्ये होते. मतदारसंघातले पहिले 2 प्रश्नांचा विचार केला तर आपण, एक पाण्याचा प्रश्न होता आणि दुसरा वाहतुकीचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून भामासखेडचा जो प्रकल्प आहे त्याचं जवळपास 90% काम आता पूर्ण झालेलं आहे. 47 किलोमीटरपैकी 44 किलोमीटरची पाण्याची लाईन पूर्ण झाली आहे. जॅकवेलचं काम देखील बऱ्यापैकी चालू आहे. येत्या 4 ते 5 महिन्यात या प्रकल्पाचं काम संपलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. एवढे हातबल झालेत की आज त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रचारक देखील तयार नाही आहेत. आणि त्यामुळं हे जे प्रमुख दावेदार आहेत विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे, ते कुठेतरी भाजपच्या वरती खोटे आरोप करायचे आणि मागे येऊन आमच्या नेत्यांना भेटायचं आणि आम्हाला उमेदवारी द्या अशा पद्धतीचे प्रयत्न करताना दिसतात आहे. तर त्यांचा हा दुटप्पपणा लोकांच्या समोर येणार आहे. आघाडीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचं या मतदारसंघात प्राबल्य असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडेही इच्छुकांची मोठी गर्दी आहे. विद्यमान नगरसेवक सुनील टिंगरे आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि भीमराव गलांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी दर्शवली आहे. आणि दोन्ही रस्ते म्हणजे कल्याणीनगरमधनं जो जातो वडगाव शिरी ते वडगाव शिरी ते येरडा हा रस्ता त्यांनी ओपन करून घेतला असता तर आज वडगाव शिरीच्या लोकांना त्या ठिकाणी नगरवरती यायची गरज नसते पडली. खारडीच्या ते वारजेवर रस्ता हा जर काम कम्प्लीट केलं असतं त्यांनी तर तो ट्रॅफिक जो खारडीचा जो आता नगरवरती येतो तो नदीच्या काठनं बाहेर गेला असता. अशा कोणत्याही ठोस कामांवरती त्यांचं लक्ष नाही. मोदी साहेबांच्या जीवावरती आणि ह्या लाटेवरती सवार होण्याची पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी चंगा बांधलेला आहे. परंतु ह्यावेळेचे मला माहिती आहे की वडगाव शिरी मतदारसंघातले नागरिक अतिशय सुज्ञ आहेत. त्यांनी या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही ह्यावेळेस त्यांना ते मतदान टाकणार नाही. मोदी साहेबांना ते लाईक जरी करत असतील तरी जगदीश मुळीकला लाईक करतात अशातला भाग कुठेही मला दिसत नाही. ज्यावेळेस मी आमदार असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही जो निधी टाकला होता आणि त्याचे जे काम आम्ही भूमिपूजन केले त्यावरच आमदार साहेबांनी बोर्ड लावण्याचं काम केलं. हे जर मी बोलत असेल आणि खोटं असेल तर आपण त्या भागातल्या नागरिकांना, त्या भागातल्या स्थानिक प्रतिनिधींना विचारू शकता किंवा त्या भागातल्या बंधू भगिनींना विचारू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी रोजगार मिळतो आहे
परंतु या ठिकाणी आमदार साहेबांनी एक केलं की कोणाचं अनधिकृत बांधकाम चाललं असेल तर ते रोखण्याचं काम केलं आणि त्या माणसांना मात्र नोटिसा पाठवून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या गळ्यामध्ये मफलर घालण्याचं काम या मतदार येरोडा ह्या परिसरामध्ये जेवढा फंड आणला तेवढा आणला काय आमदारांनी दाखवा मोजून दाखवा जेवढ्या नगरसेवक आणि आमदारांनी जेवढा फंड इथं एकत्रित आणून जे फंड दाखवून जी कामं केली तेवढी आमदारांनी केलीत का मला हा प्रश्न विचारायचा आहे त्यांना. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खराडी चंदनगर येरोडा परिसरामध्ये जेवढी आय टी उभी राहिली ही कोणाच्या काळात राहिलेली आहे? पवारसाहेबांच्या काळात राहिली. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष सत्ता महाराष्ट्रात होती, पुण्यामध्ये पण होती, या काळातच येरोड्याच्या परिसरामध्ये खराडी चंदननगरमध्ये आय टी कोणाच्यामुळे उभी राहिली? ही विकास कामांमुळे इथं आय टी आलेली आहे. ही आमदारांची कामं असतात की जी विकास कामं झाले की मोठमोठ्याने इथं आय टीज उभे राहतात. ह्यांनी असं कुठलं एखादं काम दाखवा ना मला. आज पाण्याच्या ज्या टाक्या झालेल्या आहेत ह्या वडगाव शिरी आणि चंदननगर खराडी वडगाव शिरी टिंगरनगर ह्या भागातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष होता म्हणूनच झालेले आहेत. त्या भागात सुनील टिंगरे त्यावेळेस नगरसेवक होते, त्यावेळेस त्यांनी केलेले आहेत. अनिल टिंगरे पण ह्याच पक्षात होता, त्यांनीच केले. आता नवीन असे यांनी काय केले? सध्या जगदीश मुळीक यांना ही निवडणूक कठीण असणार आहे. एमआयएमनं या मतदारसंघात डॅनियल लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मतदारसंघातील झोपडपट्टी भागात बौद्ध, मातंग आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. गोरगरिबांसाठी केलेल्या सामाजिक कार्यामुळे डॅनियल लांडगे मतदारसंघात लोकप्रिय आहेत. त्यांनाही बदलाचा विश्वास आहे. 15 वर्ष सेवा देत आहे सर गरिबांना. आज गरीब जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला निवडून देईन, कारण मी त्यांच्यासाठी 15 वर्ष झटत आहे. आणि त्यांच्या कसलेही काम असले, आज पुणे शहरामध्ये चॅरिटी हॉस्पिटल आहेत, 57 चॅरिटी हॉस्पिटल आहेत, पण त्याच्यावर आत्तापर्यंत कोणता आमदार खासदार इतके नगरसेवक झाले पण त्यांनी कधीही चॅरिटी हॉस्पिटलवर गरिबांना योजना दाखवली नाही. गेली 13 वर्ष मी चॅरिटी हॉस्पिटलवर काम करतोय आणि 50 करोडची मदत मी त्या गरिबांना घेऊन दिली आहे. निस्वार्थ काही त्यात बॅलन्स नट होता, पण तिथं जाणं, ते योजना गरिबांना दाखवणे, त्यांचे उत्पन्न दाखले काढणे, स्ट्रगल करणे, तिथं 5-5, 6-7 तास झांगी, रुबी, संचिती, हार्डिकल, इनामदार अशा मोठमोठ्या हॉस्पिटलवर आम्ही गरिबांना ती योजना घेऊन दिली. योजना कुणीही त्या गरिबांना दाखवली नाही. त्या योजनेचा जो लाभ घेऊन दिला त्यामुळे मला जनता नक्कीच 100% मदत करेल. 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला वडगाव शेरी मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती, त्यामुळे युती या मतदारसंघावर शिवसेनेकडून दावेदारी करण्यात येते. मतदारसंघात विद्यमान नगरसेवक संजय भोसले यांनी तयारी सुरू केली आहे आणि 2019 आम्ही शिवसेना या ठिकाणी वडगाव विधानसभा मतदारसंघ प्राबल्याने मागतोय, कारण पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा ह्यांनी ठरव सांगितलं होतं की लोकसभा निवडणुकीपूर्वी युती ही झालेली आहे आणि विधानसभेसाठी 50-50 फॉर्म्युला ठेवलेला आहे. त्यामुळे पुणे लोकसभामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये आम्ही 3 विधानसभा मतदारसंघाची मागणी केलेली आहे. यामध्ये वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ हा प्रथम क्रमांकावर आहे आणि या ठिकाणी जी नागरिकांची कामं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं विकास झालेला नाही आहे. विकास जसा व्हायला पाहिजे होता, कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना आज युतीमध्ये आहोत, सत्तेमध्ये आहोत, परंतु आम्ही दरवेळेला जनतेसाठी रस्त्यावर येण्यात येतो. भाजपपुढे राष्ट्रवादी आणि MIM बरोबर अपक्ष उमेदवारांचंही मोठं आव्हान असेल. माहिती अधिकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते जितेंद्र भोसले यांनी मुळीक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. जगदीश मुळीक यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जितेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचंही सांगितलंय. आणि मी वडगाव शिरींच्या नागरिकांना जनजागृती करून एकच विषय त्यांच्या समोर मांडणार आहे की तुम्ही भ्रष्टाचारी ज्यांनी करोडो रुपयांचे झोल केले आहेत, ज्यांनी जनतेला मागच्या 5 वर्षामध्ये फक्त कचऱ्याचे डबे वाटण्याशिवाय, कचऱ्याचे डबे आणि ओपन जिमचे साहित्य वाटण्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलेलं नाही, अशा आमदाराला मदत न करता, त्याला रिपीट न करता एखाद्या सर्वसामान्य घरातला, गरीब घरातला आणि तुमच्यासाठी काम करायला अशा व्यक्तीला निवडून देणं. एकूणच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे अत्यंत जोराने वाहू लागले आहेत. त्यातही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक छुप्या पद्धतीनं जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. आता उमेदवारीची आणि त्यानंतर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
कॅमेरामन धनंजय भगतसह गोपाल मोडखरे, AM न्यूज पुणे।